आहोत राजकीय बातमीनं, कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची एक बैठक पार पडली. बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि या 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा अशा सूचना अमित शहा यांनी या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत. तर जागा वाटपावर जास्त चर्चा न करता आपलं मिशन हे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे हे डोळ्यासमोर ठेवा असे आदेश अमित शहा यांनी दिलेले आहेत. जागा वाटपामध्ये महायुतीमध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. उमेदवार कुणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तीनही पक्षाची असेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिलेली आहे. तर काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा असे आदेश सुद्धा अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्यासोबत आहेत. गुड मॉर्निंग तुषार. तुषार, सह्याद्रीवर झालेल्या बैठकीमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय. कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं काम करा आणि 400+ टार्गेट ठेवा हे अमित शहा यांनी आदेश दिल्याचं सांगण्यात येतं. काय अपडेट्स आहेत? म्हणाली आपण जर पाहिलं असेल तर काल केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जवळपास अर्धा तास बैठक झाली. या बैठकीमध्ये सुरुवातीला अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचंही जागा वाटपासंदर्भातलं म्हणणं ऐकून घेतलं. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी 18 जागांचा फॉर्म्युला मांडला आणि 18 जागा आम्हाला हव्या त्या संदर्भातलं प्रेझेंटेशन देखील दिलं. अमित शहा समोर दोन्ही नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहांनी आपली भूमिका मांडली. आपल्याला देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करत असताना 400+ जास्त जागा मिळवत पंतप्रधान करायचं आहे. जागा वाटप करत असताना 2-4 जागा पुढे मागे होऊ द्या, मात्र तुम्ही उमेदवार आधी ठरवा. त्याचप्रमाणे उमेदवार निवडून येत असताना प्रत्येक उमेदवार नरेंद्र मोदी आहेत हे ठरवूनच सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. राज्यामध्ये 45+ जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवा, कारण की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे खूप महत्वपूर्ण राज्य आहे. कारण की महाराष्ट्रातून 48 खासदार हे लोकसभेवर जात असतात, त्यामुळे जागा वाटप हे डोक्यात न ठेवता तुम्ही प्रत्येक उमेदवार हे नरेंद्र मोदी म्हणून आहेत आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे हे टार्गेट डोळ्यासमोर ठेवा, ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. कालची बैठक जवळपास अर्धा तास चालली. त्यानंतर तीनही नेते आपल्या सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पडताना पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहा यांच्यासोबत ब्रेकफास्ट डिप्लोमसी होऊ शकते. हे तिघेही नेते त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटण्याची शक्यता आहे. मात्र आज मनाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊ शकते. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊ शकतात आणि त्यानंतर 7 तारखेपर्यंत ही पहिली यादी महाराष्ट्रातली उमेदवारांची आपल्याला जाहीर होताना पाहू शकते. कारण की पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा नंबर लागला नव्हता, मात्र आता अमित शहांच्या बैठकीनंतर मात्र हा तिढा संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 तारखेला जी यादी लागेल त्या यादीमध्ये महाराष्ट्रातले भाजपाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. तर महायुतीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आले आणि तीनही पक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून कुणाच्या वाटेला किती जागा येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. शिवसेनेमध्ये सध्या 13 खासदार आहेत आणि त्यामधील 12 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संभाजीनगर ओळखला जातो, मात्र हा मतदारसंघ शिवसेनेनं भाजपसाठी सोडल्याची चर्चा आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 22 जागा जिंकल्या होत्या, त्यामधील 12 जागांवर उमेदवार देण्याची शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. तर काही ठिकाणी भाजपसोबत उमेदवाराची अदलाबदल करून निवडणूक लढवण्यात येईल अशी देखील माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकणार आहोत. ज्या 12 जागांवर शिवसेनेनं दावा केलेला आहे त्या 12 जागा, ते म्हणजे एकतर हेमंत पाटील हिंगोली,
श्रीरंग बारणे मावळ, भावना गवळी वाशिम, धैर्यशील माने हातकणंगले, अशा अजून 12 जागा आहेत आणि या एकूण 12 जागांवर शिवसेनेने आपला दावा केलेला आहे. तर आता लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं चित्र आहे आणि त्याच वेळेस एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे भाजप 48 पैकी 32 जागा लढण्यावर ठाम असल्याचं समोर आलेलं आहे. राज्यामधील दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, ईशान्य मुंबई या जागांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दावा करण्यात येत असल्याची माहिती समोर येते आहे. तर भाजप या 32 जागांवर ठाम असून काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळते. तर भाजपची ज्या 32 जागांची तयारी झालेली आहे आपण त्या जागांवर एक नजर टाकणार आहोत. पुण्यामधील मुरलीधर माहोळ यांच्यासाठी तर सुभाष भामरे किंवा प्रदीप दिघावकर धुळे, रावसाहेब दानवे जालना, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, नितीन गडकरी नागपूर, तर हिना गावित किंवा विजय कुमार गावित नंदुरबार, संजय धोत्रे अकोला, तर मनोज कोटक ईशान्य मुंबई, अमर सावळे सोलापूर, तर सुनील मेंढे भंडारा गोंदिया, प्रीतम मुंडे किंवा पंकजा मुंडे बीड आणि रणजित सिंग नाईक निंबाळकर माढा, कपिल पाटील भिवंडी, तर उदयनराजे भोसले सातारा, उन्मेष पाटील किंवा एटी नाना पाटील जळगाव आणि भारती पवार दिंडोरी, अमोल जावळे रावेर, तर बसवराज पाटील उस्मानाबाद, गोपाळ शेट्टी किंवा पियुष गोयल उत्तर मुंबई, तर अतुल सावे किंवा भागवत कराड छत्रपती संभाजीनगर, पूनम महाजन किंवा आशिष शेलार उत्तर मध्य मुंबई, तर डॉक्टर संजीव नाईक ठाणे, नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग, राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई, मीनल खदगावकर नांदेड, तर राम शिंदे किंवा सुजय विखे पाटील अहमदनगर, नवनीत राणा अमरावती, कोल्हापूरमध्ये मात्र उमेदवार अनिश्चित आहे, विशाल पाटील सांगली, तर धर्मराव बाबा आत्रमांचं नाव चर्चेत आहे गडचिरोलीसाठी आणि राजेंद्र गावितांचं नाव सुद्धा चर्चेत आहे पालघरसाठी. तर आता लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना अद्याप महायुतीमध्ये जागा वाटप ठरलेलंच नाही आहे. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक जागांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे आता भाजपनं लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. अशामध्ये अजित पवार यांच्या संभाव्य मतदारसंघाची यादी समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीत एकूण 17 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीनं ज्या 17 जागांची मागणी केली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. नाशिक दिंडोरी, मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य मुंबई गोंदिया भंडारा हिंगोली, धाराशिव रायगड कोल्हापूर, बुलढाणा माढा सातारा, शिरूर बारामती परभणी अहमदनगर आणि गडचिरोली या 17 जागांची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. आणि याविषयी आपण बोलणार आहोत आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याशी. थेट जाऊयात आपण. गुड मॉर्निंग सुस्मिता. सुस्मिता आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये रसिकेच पाहायला मिळते आहे.
महायुतीमध्ये सुद्धा काल अमित शहांनी जी बैठक घेतली त्यांनी सांगितलेलं आहे हा तिढा जो आहे तो सुटला पाहिजे. जवळपास सगळं शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि जर कुठल्या जागांमध्ये वाद असतील तर ते बसवून पटकन सोडवून घ्या, कारण सगळ्यांचं महायुतीत लक्ष एकच असणार आहे, उमेदवार हे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी असणार आहेत. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही रसिकेच पाहायला मिळतीये, मात्र ज्या जागांवर दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाने आणि शिंदे गटाने केलेला आहे त्या जागा त्यांना मिळतील का, काय एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे? खरं तर बैठकांचा सिलसिला काल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत होता. सर्वच राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या बैठका झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीसाठीचा मॅजिक फिगर ही 400 देण्यात आलेली आहे. 400 अधिक किंवा 400 उमेदवार आपल्याला जिंकून आणायचे आहेत असा एल्गार जो आहे तो अमित शहा यांनी केलेला आहे. आणि अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी या अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये ज्या ज्या जागांवरती तिढा आहे, ज्या ज्या जागांच्या बाबतीत संभ्रम आहे, अशा बाबतीत तुम्ही तिघांनी बसून एकत्रितपणे चर्चा करा, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि तोच निर्णय अंतिम राहील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर येते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागा वाटपामध्ये अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेनेने सुद्धा दावा केलेला आहे. शिवसेनेच्या 12 बाबतीत त्यांनी दावा केलेला आहे, परंतु काही ठिकाणी असंही घडू शकतं की भाजपचा उमेदवार हा शिवसेनेच्या चिन्हावर, तर कुठे शिवसेनेचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावरती सुद्धा लढला जाऊ शकतो. मतदारांचा सर्वे पूर्ण झालेला आहे, ज्या पद्धतीची यादी समोर आलेली आहे त्यामध्ये विद्यमान खासदारांना काही ठिकाणी डच्चू मिळालेला आहे, तर काही ठिकाणी आपण बघतोय की सर्वे पॉझिटिव्ह असल्याने त्या बाबतीत जे आधीचेच खासदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा पुढे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीची यादी समोर पाहायला मिळते आहे, ईशान्य मुंबई असेल, दक्षिण मुंबई असेल, या ठिकाणी सुद्धा एक कॅन्डिडेट देणं महत्त्वाचं आहे, कारण अरविंद सावंत यांना टॅकल करणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. दक्षिण मुंबईमधनं राहुल नार्वेकर यांच्याबाबतची चर्चा समोर येते आहे. खरं तर या अनेक जागा आणि त्याबाबतच्या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे, कारण भाजपकडनं एकूणच महाराष्ट्रातलं उमेदवार कोण असतील याच्याबाबतची स्पष्ट भूमिका जरी जाहीर करण्यात आलेली नसली तरी कालच्या बैठकांमधनं मात्र याचं गणित उलगडलेलं आहे. अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर उमेदवार सुद्धा नेमका कोण असेल हे सर्वेनुसार किंवा तिथली स्थानिक स्थितीनुसार स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर ही त्यातलीच एक जागा आहे. खरं तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा संपूर्ण महाराष्ट्रात येण्याआधी तो कोल्हापुरात झाला होता आणि त्यातनं कुठेतरी महाविकास आघाडीचा जन्म झालेला होता, त्यामुळे कोल्हापूरचे मतदार हे फार वेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यामुळे या कोल्हापूरची जागा त्यामुळे अनिश्चित आहे. त्याचबरोबर पालघर मधली जागा जी खरं तर गावितांची जी शिवसेनेकडे सध्या आहे, मात्र भाजपनं आता या जागेवर दावा केलेला आहे. अशा काही जागा आहेत ज्या जागांबाबत अजूनही काही निश्चित झालेलं नाहीये, शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, मात्र लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा असे आदेशच अमित शहा यांनी दिलेले आहेत. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्यानंतर